नमस्कार, मी मुस्कान। आपण पाहतात माय मराठी टीव्ही। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा माय मराठी टीव्ही। पाहूयात आताची महत्त्वाची बातमी। कराड नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। कराड नगर परिषदेच्या कर्मचारी संघटनेने आपल्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषणाची सुरुवात पालिकेच्या समोर आजपासून केली आहे। याची साधी दखलही पालिका प्रशासन व महसूल प्रशासन यांनी घेतली नसल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे सचिव अनिल गवळी यांनी माय मराठी टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना केली। पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी उपोषणकर्ते व संघटनेचे सचिव अनिल गवळी व अशोक पवार यांना चर्चेसाठी बोलावून थातुरमातुर उत्तरे देऊन प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचारी वर्ग हा न्याय मिळेपर्यंत उपोषणापासून हटणार नाही अशा भूमिकेवर ठाम आहे। आज दिवसभरात शहरातील विविध संघटना यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे। यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। तरी पालिका प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन राज्य शासनाकडे कर्मचारी संघटनेच्या मागणीचा गंभीर विचार करण्याची व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे कर्मचारी संघटनेच्या उपोषणकर्त्यांकडून बोलले जात आहे। यासाठी माय मराठी टीव्ही चॅनेल वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करेल व उपोषणात बसलेल्या सर्व कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील।